नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 12वी पास जर झाले असाल तर 12वीपासून तलाठी भरतीची तयारी कशी करावी या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी का आपण घेऊन आलेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व प्रश्न, वय, शिक्षण, पॅटर्न, अभ्यासक्रम, प्रमोशन, पगार, पुस्तक यादी हे कशी आहे ही सर्व माहिती या ठिकाणी काय आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं वय तलाठी होण्यासाठी कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी तुम्ही असू शकता. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे शिक्षण आहे ते शिक्षण पदवी या ठिकाणी तुमची असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून जरी शिकले असाल तरीसुद्धा तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी काय पात्र आहेत. तसेच तुम्हाला या ठिकाणी MSCIT तुमचं काय असणं आवश्यक आहे, आणि MSCIT तुमचं नसलं तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता. कारण की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे सर्टिफिकेट काय मिळवून देणं आवश्यक असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी तलाठी भरतीची परीक्षा आहे, हिचा पेपर पॅटर्न आपण अगोदर बघूया, नंतर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी सांगणार आहे. तर या ठिकाणी 100 प्रश्नांची ही या ठिकाणी परीक्षा असते. एकूण परीक्षेला गुण असतात 200, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असतात. किती असतात? 2 गुण या ठिकाणी असतात. 2 तासाचा तुम्हाला परीक्षा सोडवण्यासाठी 120 मिनिटाचा वेळ असतो. परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न चुकला तर तुमचे या ठिकाणी मार्क कमी होत नाहीत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ही परीक्षा असते ऑनलाईन पद्धतीनं, ही काय परीक्षा घेतली जाते. मागच्या वर्षीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं घेतली, यावर्षीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं घेतलेली आहे. तसेच मित्रांनो, या परीक्षेच्या तयारी करण्यासाठी जे 100 प्रश्न विचारले जातात त्यातले 25 प्रश्न हे मराठी व्याकरण, 25 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 25 प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि 25 प्रश्न GK, म्हणजे ज्याला काय सामान्य ज्ञान असे म्हणतात. एकूण 100 प्रश्नांचा हा पेपर असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला अगोदर कमीत कमी 5वा वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला या ठिकाणी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र, विज्ञान इत्यादी 5 विषयाचा तुम्हाला अगोदर स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जे पुस्तक मी सांगणार आहे या पुस्तकाचं तुम्हाला काय नेमकं तुम्हाला त्याचा अर्थ कळणार आहे. कारण की पहिले बेसिक करण्यासाठी तुम्हाला शाळेचे पुस्तकं 5वी ते 10वी तुम्हाला 5वी ते 10वीपर्यंतचे पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. जर तुम्ही जेवढं जास्त बेसिक चांगलं करणार, जेवढं जास्त फाउंडेशन चांगलं करणार तेवढं तुमचं या ठिकाणी काय फायदा होणार आहे. तसेच मित्रांनो, तलाठी भरतीचा ग्रुप जॉईन करण्यासाठी @तलाठी_चाट असं तुम्ही टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि तिथे सर्च करा, तुम्हाला ग्रुप दिसेल. तिथेसुद्धा तुम्हाला तलाठी भरतीची परीक्षेची माहिती मिळत जाईल. आणि मित्रांनो, DoubleO Academy ॲपवर तलाठी भरतीची ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी आहे. वर्षभराची 2 वर्षाचीसुद्धा बॅच या ठिकाणी आहे. तुम्ही ती बॅच काय जॉईन करू शकता आणि तुमचं तलाठी होण्याचं स्वप्न तुम्ही काय तयारी या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी मराठीचे 25 प्रश्न असतात, गणिताचे 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता मिळून 25, गणिताचे असतात 10, बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न असतात, आणि इंग्रजीचे 25, आणि GK म्हणजे या ठिकाणी GK म्हणजे काय तर इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, पंचायत राज जे तुमचं या ठिकाणी असते ना, नागरिकशास्त्र, या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच या ठिकाणी त्याचंसुद्धा प्रश्न असतात. तसेच काही प्रश्न हे चालू घडामोडीचे असतात. तर तुम्ही सध्या चालू घडामोडीचा अभ्यास आतापासून सुरू नाही केला तरी चालते, नंतर केला तरी चालते. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं तुम्ही 12वी पास जरी असेल तरी तुम्ही आतापासून काय परीक्षेची तयारी करू शकता. 2-2, 4-4 तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही काय तलाठी होऊ शकता. बरेच जणांना या माहिती आहे की 21व्या वर्षी बरेच जण या ठिकाणी IAS ऑफिसर होतात. तर हे IAS ऑफिसर मित्रांनो कमीत कमी 10व्या वर्गापासून काय तयारी करत असतात. तसेच आपली MPSCची फाउंडेशन बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही जर 12वी पास असाल तर MPSCची फाउंडेशन बॅचसुद्धा तुम्ही काय जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रमोशन म्हणसाल तर तुमचं तलाठी झालं की साधारणतः 5 ते 7 वर्षात तुमचं या ठिकाणी काय जवळचे मंडळ अधिकारी म्हणून प्रमोशन होते. आणि तुमचे 10 वर्षाच्या नंतर तुम्ही जर तलाठी झाल्यानंतर तुमचं नायब तहसीलदार म्हणून या ठिकाणी काय तुमचं प्रमोशन होते. आणि 20व्या वर्षात जवळपास तुमचं तहसीलदार म्हणून या ठिकाणी तुमचं प्रमोशन होते. म्हणजे तहसीलदार बनण्याचा हा अतिशय एकमेव साधा, सोपा आणि सरळ जवळचा मार्ग या ठिकाणी आहे. तुम्हाला मित्रांनो या परीक्षेबद्दल कुठलीही शंका असेल, कुठलीही माहिती विचारायची असेल तर मित्रांनो माझा नंबर दिलेला आहे 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्हाला काय संपर्क करायचा आहे. तसेच मित्रांनो, आपली OSDepo.com वर या ठिकाणी आपण तलाठी भरतीचे सर्व पुस्तकं
टाकलेले आहेत आणि हे पुण्याच्या भावात तुम्हाला पुस्तकं घरपोच मिळतात। त्यामुळे तुम्हाला जर पुस्तकं लागले तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करून किंवा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय पुस्तकं या ठिकाणी काय बाय करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुस्तक यादी सांगायची राहिली। मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बेस्ट आहे। हे जेव्हा तुमचे वाचन झाल्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी इथं राणे सर आणि वसे सर यांचे तुम्हाला काय पुस्तकं वाचायचे आहेत। ओके ओके। आणि या ठिकाणी सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला तात्याचा ठोकळा काय आहे, तात्याचा ठोकळा, तात्याचा ठोकळा हे पुस्तक या ठिकाणी आहे। हे पुस्तक तुम्ही काय या ठिकाणी काय मागवू शकता। आणि डबल अकॅडमीच्या नोट्स आहेत, मात्र या नोट्स तुम्ही नंतर वाचायचे आहेत। प्रत्येक विषयाच्या नोट्स आहेत, जो बॅच जॉईन करेल त्याला आपण प्रत्येक विषयाच्या नोट्ससुद्धा काय देत असतो, त्या नोट्ससुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता। या ठिकाणी इतिहास भूगोल सगळंच तात्याच्या ठोकळ्यामध्ये आहे आणि चालू घडामोडीसाठी मात्र तुम्हाला लक्षवेधी काय मासिक वापरायचं आहे। अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल धन्यवाद। कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल तलाठी भरती परीक्षेबद्दल तर या ठिकाणी तुम्ही मला काय डायरेक्ट कॉल करू शकता। ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करण्यास अजिबात विसरू नका। आपले पुण्यामध्ये ऑफलाईन बॅचेससुद्धा या ठिकाणी काय चालू आहेत।